मी डॉक्टर दीपक केळेकर अकोल्याला मनोविकार तज्ज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. मी अकोला सॅटरडे क्लब ग्लोबल ट्रस्ट अकोला चॅप्टरचा फाउंडर मेंबर आहे आणि हा व्हिडिओ मी सॅटरडे क्लबच्या सभासदांकरता बनवलेला आहे. आज आपण सर्व अनिश्चिततेच्या वातावरणामध्ये आहोत. एकदम अचानक अंगावरती लॉकडाऊन आलं, अचानक जनता कर्फ्यू पहिले, नंतर मग एकदम कर्फ्यू 21 दिवस, आणि आपल्याला समजायच्या आतच सगळं कन्फ्युजनचं वातावरण निर्माण झालं. मग आपल्याला समजायला लागायला लागलं की आता करायचं काय, घरात बसून राहायचं, काम नाही करायचं, आणि मग अनेक प्रश्न आपल्या डोळ्यांसमोर उभे राहिले. पण आपल्याला हे पाहायला पाहिजे की आपण याच्यामध्ये एकटे नाही आहोत. डेफिनेटली वी आर नॉट अलोन, सगळेच लोक आहेत. आणि प्रत्येकाच्या डोक्यामध्ये ऑटोमॅटिक विचारांचं थैमान चालू आहे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत व्हॉट्सॲप, यूट्यूब, फेसबुक, टीव्ही च्या माध्यमातून एकसारख्या निगेटिव्ह बातम्या आदळतात आणि ऑटोमॅटिक विचार यायला लागतात, आणि बहुतेक विचार सर्व निगेटिव्ह आहेत. आपलं असं होतं की नाही नाही असं व्हायला नको, हे अनिश्चितता नको, बस निश्चितता पाहिजे. पण आपण जर खरं पाहिलं तर पहिलेसुद्धा लाईफ जे आहे ना ते अनिश्चितच होतं. आपण पाहतो चालता बोलता आपल्याशी भेटलेला माणूस संध्याकाळी भेटून सकाळी अंत्ययात्रेला जावं लागतं, रात्रीतून खलास झाला. इतकी अनिश्चितता आहे, धंद्यामध्ये अनिश्चितता आहे. आपले एकदम उजवा हात, डावा हात, राईट हँड, लेफ्ट हँड केव्हा निघून जाईल पता नाही. ज्यांच्याकडनं आपल्याला पैसे घेणं आहे त्यांनी दिवाळ पिटलं, पैसे येत नाही आता हे माहीत झालं आपल्याला. आणि अनेक गोष्टी अनिश्चित होत्या, पहिले होत्या, आणि लाईफ अनिश्चित आहेच. पण आता ते आपल्याला जाणवायला लागलं की अरे अनिश्चित आहे लाईफ, असं आपल्याला जाणवायला लागलं. पण आता आपण जर म्हटलं की नाही नाही हे नको, ही अनिश्चितता नको, हे असं व्हायला नको होतं, गव्हर्नमेंटने असं करायला नको होतं, लोकांनी असं करायला नको, तर असं कोणालाही रॉंग करून चालणार नाही. आपण प्रत्येकाला काय करतो आहे, रॉंग करतो अशा वेळेस. नाही माझे एम्प्लॉईज रॉंग आहेत, त्यांनी असं करायला नको, माझे फॅमिली मेंबर रॉंग आहेत, गव्हर्नमेंट रॉंग आहेत, लोकल रॉंग आहेत, ते अमुकं करतात आहेत, लोक बाहेर देशातून आले आहेत, त्यांनी असं करायला नको होतं. म्हणजे असं आपण लोकांना रॉंग करतो, त्यांनी संबंध खराब होतात. आणखीन तर कोणाला रॉंग न करता जी आहे परिस्थिती, त्या परिस्थितीचा स्वीकार करणं पहिले, त्याला प्रतिकार न करणं, रेझिस्ट न करणं की नाही नाही हे नको 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 असंपेक्षा ठीक आहे, जे आहे ते आहे, जे आहे ते आहे, आणि वर्तमानात जगा. आता काय माझ्यासमोर, तर जे आहे त्याच्यामध्ये जगा, रादर दॅन की आता पुढे कसं होईल, चिंता, काळजी, माझ्या बिझनेसचं कसं होईल, किती लॉस होईल, यावर्षी मी प्रॉफिट कमवू शकेल की नाही, अमकं टमकं करण्यापेक्षा आत्ता माझ्यासमोर काय, तर आत्ता माझ्यासमोर माझा स्टाफ आहे, माझे एम्प्लॉईज आहेत, त्यांनाही तोच प्रॉब्लेम आहे की आपला पगार होईल की नाही, मालक आपल्याला ठेवेल की नाही. आत्ता आपल्याला वेळ आहे की लोकांना ऐकायची, लिसन करायची, लोकांना समजून घ्यायची, प्रतिकार न करायची, प्रतिसाद द्यायची, रिॲक्ट न करता रेस्पॉन्ड करायची. रिॲक्ट आपण अनवधानाने एकदम फटकन करून टाकतो, न विचार करून टाकतो, त्याने समोरसमोर दुखावू पण शकतो रिॲक्शनमध्ये. पण जेव्हा आपण रेस्पॉन्ड करतो तेव्हा आपण ते समजून घेतो, जाणीवपूर्वक त्याला प्रतिसाद देतो, रेस्पॉन्ड जेव्हा करतो तेव्हा जाणीवपूर्वक उत्तर देतो, त्यामध्ये समोरचा मनुष्य हट होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे रिॲक्शन नाही, स्वीकार करणं आणि प्रेझेंट होणं की जे ऑटोमॅटिक विचार आपल्याला येऊन राहिले आहेत. काही लोकांना झोप येत नाही आहे, काही लोकं तर असे आहेत मला फोन आलेले आहेत की नाही आम्ही तर काही म्हणजे एक्झंट बेडच्या खालीच उतरला नाही मागच्या 4 दिवसापासून की नाही मला करोना होईल. एकाला झोप येत नाही आहेत, एकाने अन्नपाणी सोडून दिलेलं आहेत, एकाला पॅनिक अटॅक येऊन राहिलेले आहेत, लोकांना चिंता लागलेली आहे, काही लोकांनी सुसाईड केलेलं आहे. ते न करता जे होत आहे ते ऑटोमॅटिक होत आहे, ते माझं ब्रेन तयार करतं ना विचार, तर ते विचार ऑटोमॅटिकली माझं ब्रेन तयार करतं, त्याला प्रेझेंट होणं. कारण का हे वैश्विक विचार आहेत, माझे एकट्याचे नाही आहे, ते ऑटोमॅटिक येऊन राहिलेले आहेत. मी तयार नाही करत, मी सकाळी असं उठत नाही ना, सकाळी उठलो आज आहे ना मी निगेटिव्ह विचार करणार आहे, आज आहे ना मी सगळे चिंतेचे विचार करणार आहे, असं काही आपण उठत नाही. ते सगळं जेव्हा आपल्यावरती आदळतं तेव्हा ते विचार आपल्याला आपोआप यायला लागतात. तर त्या विचारांना प्रेझेंट होणं की ऑटोमॅटिक विचार आहेत, ऑटोमॅटिक निगेटिव्ह विचार आहेत, आता मी काय पॉझिटिव्ह क्रिएट करू शकतो. कारण का जे काही क्रिएशन आहे ना ते लँग्वेजमध्ये झालेलं आहे. महात्मा गांधींनी म्हटलं की इंडिया शॅल बी फ्री डिक्लेरेशन, आणि मग त्यांनी इंडियाकरता जे काही काम केलं ते केलं, पण डिक्लेअर केलं की असं होईल. लँग्वेज आपल्याला आपली लँग्वेज तपासायची आहे, विचार करून बोलायचा आहे मी काय बोलतो आहे, कोणते वाक्य उच्चारतो आहे. मी असे म्हणू शकतो की भयानक परिस्थिती आहे, इतके लोक मारतात आहेत. मी असे म्हणू शकतो की ठीक आहे, जे काही होतं आहे ते होत आहे, हे पण चांगलं होईल आणि मी यातून बाहेर पडेल, हे पण आपण म्हणू शकतो. तर आपण यावेळेला आता नंबर एक, रेझिस्ट करू नका, कोणाला आपण चुकीचं ठरवू नका, कोणाला ब्लेम करू नका, रिॲक्ट करू नका, ऐकून घ्यायची सवय लावा, ऐकून घ्या. लँग्वेजिंगमध्ये नेहमी बोलताना त्याला प्रेझेंट व्हा की काय मी क्रिएटिव्ह बोलतो आहे, काय मी कन्स्ट्रक्टिव्ह बोलतो आहे,
प्रत्येक वेळेला असं व्हायला नको, असं का बरं झालं, भीती चिंता याची लँग्वेज बोलण्यापेक्षा फ्युचरची लँग्वेज बोला. फ्युचरमधून मी काय करू शकतो त्याची लँग्वेज बोला. लोकांना स्वीकारा, परिस्थितीला स्वीकारा आणि जे समोर आहे ते करा. समजा आपण कार चालवतोय आणि खूप धुकं आहे, ताट धुकं आहे आणि आपण कार चालवतोय, आपल्याला समोरचं काही दिसत नाही आहे पण आपण तरी पण कार चालवतो कारण आपल्याला एक दोन फुटाचं दिसत आहे. लाईट आपला 2 फूट जातोय, 3 फूट जातोय आणि आपण तेवढीच कार चालवतो. मग पुढे गेलं की आणखीन 3 फूट दिसतं, पुढे गेलं की आणखीन 3 फूट दिसतं. तशा प्रकारे आपण आपल्यासमोर जे आहे त्याची क्लॅरिटी करा. जेवढी क्लॅरिटी आहे तेवढं काम करा. जी क्लॅरिटी तेवढंच काम करायचं, जास्त नाही. पुढलं नाही माहिती आम्हाला, ठीक आहे, नाही आहे. पण प्रेझेंटला प्रेझेंट व्हा. जे समोर आहे ते क्लिअरली पहा. डेफिनेटली जे काही प्लॅन करता येईल तो प्लॅन करा. लोकांच्याबरोबर कनेक्टेड राहा. सोशल डिस्टन्सिंग म्हटलेलं आहे, सोशल डिस्कनेक्टिंग म्हटलेलं नाही आहे. तो सोशल कनेक्टिंग करा जास्तीत जास्त, कारण का शेवटी आपण माणसांच्या जंगलामध्ये आहोत. आणि जितके जास्त चांगले रिलेशनशिप असतील तेवढं तुम्ही जास्त तुमच्या बिझनेसमध्ये ग्रो कराल, एक्सपांड कराल आणि पॉवरफुल व्हाल. तर जास्तीत जास्त रिलेशनशिप डेव्हलप करा. प्लॅन करा फ्युचरचा. जो काही प्लॅन, भले तो सक्सेस होईल नाही होणार माहिती नाही, जेवढं क्लिअर आहे तेवढंच करा आणि हॅपीली राहा. काहीच होणार नाही असं म्हटलेलं आहे की हा दिवस पण निघून जाईल. आणि खरोखरच आपण जेव्हा मागे वळून पाहतो ना तेव्हा आपल्याला आपलं हसू येईल की आपण कसं मूर्खासारखं करत होतो. लहानपणी पहा, एखादी घटना घडली तर आपल्याला खूप मोठं काही वाटायचं, आता त्या गोष्टीकडे पाहून आपल्याला हसायला येतं की आपण कसं मूर्खपणा त्यावेळा केला होता. तसंच या घटनेचं होईल. मजेत राहा, बी हॅपी, स्टे ब्लेस्ड. थँक्यू व्हेरी मच.